मिरज तालुक्यामध्ये एकीकडे स्त्री जातीची कत्तल होण्याचा प्रकार होत असताना राष्ट्रवादीने मात्र स्त्री जन्माचे स्वागत करूया असे म्हणत एक अनोखा उपक्रम राबवला आहे. म्हैसाळमध्ये स्त्री जातीची कत्तल होण्याचा प्रकार समोर आला आहे, त्यामुळे महिलांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेचा निषेध करत राष्ट्रवादीने डिजिटल बाजी न करता अनोख्या पद्धतीने महिला दिन साजरा केला आहे. आज मिरज शासकीय रुग्णालय येथील प्रसूती विभागात हा अनोखा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादीचे योगेंद्र थोरात व त्यांच्या सहकाऱ्यांनी केला. प्रसूती विभागातील मुलींना जन्म दिलेल्या मातांना साडी चोरी व रोख रक्कम देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे महापालिका सहाय्यक आयुक्त स्नेहलता कुंभार, राधिका हरगे, प्राची सावंत कारंडे, क्लोरा ओहोळे यांच्या प्रमुख उपस्थिती होती. म्हैसाळ येथे 19 मतांचा सन्मान यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. मुलींना जन्म दिलेल्या लेडीजसाठी जो कार्यक्रम ठेवला आहे तो एकदम अभिनंदनीय आहे. प्रशासनाच्या वतीनं मुलींना जन्म देणाऱ्या लेडीजला आम्ही प्रोत्साहनच देऊ आणि ह्या सगळ्यांना पुन्हा एकदा खूप शुभेच्छा. या निमित्ताने तुम्ही जसं बघितलं की ज्या मुलींनी, ज्या मातांनी लहान मुलींना जन्म दिलेला आहे त्यांचा साडी चोळी पाकिट आणि गुलाबाचे फूल देऊन एक सत्कार केलेला आहे. त्यांनी खूप एक चांगलं मोटिवेशन्स आहे सगळ्या महिलांसाठी हे, आणि असाच कार्यक्रम, बहारदार कार्यक्रम त्यांनी पुढे चालू ठेवावा आणि आमच्या शुभेच्छा त्यांच्याबरोबरती पण आहेत. आणि ज्या मातांनी आज मुलींना जन्म दिलेला आहे त्यांनाही आमच्याकडून सर्वांकडून शुभेच्छा. आज 8 मार्च जागतिक महिला दिन. आज इथे जंगले दादांनी जो कार्यक्रम घेतला तो अतिशय छान होता, त्यांचं मी आभार मानते. आणि आज ज्या महिलांनी मुलीला जन्म दिला त्या महिलांना मी जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा देते. त्या महिलेनं मुलीला जन्म दिलेला आहे की तिला आपण मुलीला जन्म देऊन एक अपराध केला असं वाटू नये, तिच्या मनात न्यूनगंड निर्माण होऊ नये म्हणून हा आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आज हा उपक्रम घेतलेला आहे. या प्रकारचे उपक्रम सर्वांनी आपल्या वाढदिवसाला असू द्या, आपल्या महत्त्वाच्या दिवशी असू द्यात, घ्यावेत अशी मी सर्वांना विनंती करतो. SBN मराठी, गणेश आवळे, मिरज.